नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीएन स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण केंद्र प्रमुख भरती जी होऊ घातलेली आहे या परीक्षेमध्ये जे संभाव्य प्रश्न असणार आहेत त्याबद्दलचा हा आपण दुसरा भाग बघणार आहोत। यापूर्वी आपण पहिला भाग बघितलेला आहे, हा दुसरा भाग आहे। आरोग्यामध्ये व्यक्तीच्या कोणत्या सुस्थितीचा समावेश होतो? तर आरोग्य म्हटल्याच्या नंतर त्यामध्ये शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य या तीनही प्रकारचं जे आरोग्य आहे त्याचा समावेश हा आरोग्यामध्ये व्यक्तीच्या सुस्थितीमध्ये होतो। म्हणून या ठिकाणी वरील सर्व या ऑप्शन बरोबर आहे। एज्युकेशनल इंटेलेक्च्युअल हे पुस्तक कोणी लिहिलं? तर एज्युकेशनल इंटेलेक्च्युअल हे जे पुस्तक आहे तर हे पुस्तक लिहिलेलं आहे हर्बर्ट स्पेन्सर यांनी, जे व्यक्ती स्वतंत्रवादाचे प्रणेते होते। संगीत व गाणी हे कोणत्या पद्धतीचे तत्व आहे? तर संगीत व गाणी हे बालोद्यान पद्धतीचे तत्व आहे। बालोद्यान पद्धती ही लहान मुलांसाठी खास करून वापरली जाते। या बालोद्यान पद्धतीमध्ये लहान मुलांना संगीत व गाणी शिकवले जाते व त्यांचं मनोरंजन त्या ठिकाणी केलं जातं आणि थकवा जो आहे तो पूर्णपणे घालवला जातो। ऑन ऑल लाईफ इज योगा ही कोणाच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचं सूत्र होतं? तर संपूर्ण जीवन म्हणजेच योगा हे सूत्र होतं योगी अरविंद यांच्या जीवनाचं, आणि त्यांनी विशेष करून योगावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला आपल्याला दिसून येतो। बाष्पीभवन, पाऊस पाण्याचे वहन यास डेल्टॅश म्हणतात। तर बाष्पीभवन होणं, त्यानंतर परत पाऊस पडणं, परत त्या पाण्याचं वहन होणं यास जलचक्र असं मानलं जातं। कलम 312 नुसार राष्ट्रहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर अखिल भारतीय सेवा ज्या आहेत, ऑल इंडिया सर्व्हिसेस जेवढ्या आहेत, त्याची निर्मिती करण्याचा अधिकार हा राज्यसभेला आहे। भारतीय राज्य घटनेने राष्ट्रध्वजास तिरंगा म्हणून कधी संमती दिली? तर 22 जुलै 1947 ला। आज जो आपला भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तिरंगा, त्याला संमती दिली होती। त्याचं प्रमाण हे 2:3 आहे। राष्ट्रध्वजामध्ये सर्वात वरतून केसरी रंग आहे, त्यानंतर पांढरा रंग आहे आणि त्यानंतर हिरवा रंग आहे। प्राण्यांच्या वागणुकीच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर प्राण्यांच्या वागणुकीचा जो अभ्यास आहे तो इथॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो। झेरॉक्सचा शोध कुणी लावला? तर सी एफ कार्लसन यांनी झेरॉक्सचा शोध लावला। शाळांना अनुदान देण्याची पद्धती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार प्रथम सुरू झाली? तर हा महत्वपूर्ण प्रश्न आहे। शाळांना जे अनुदान जे येतं, तर याचं जे मूळ आहे, ही पद्धत सुरू जी केलेली आहे, तर त्या समितीचं नाव आहे वूडचा खलिता। तर सर चार्ल्स वूड या व्यक्तीने जो अहवाल सादर केला होता त्या अहवालाला वूडचा खलिता या नावानं ओळखलं जातं। त्याला वूडचा शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा काही ठिकाणी आपल्याला त्याचा उल्लेख सापडतो। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात निवड झाल्यास किती दिवसाची रजा मिळू शकते? तर 30 दिवसाची रजा मिळू शकते। ठक्कर बाप्पा यांनी आपले आयुष्य कोणासाठी वाहिले होते? तर ठक्कर बाप्पा यांनी आपलं जे पूर्ण आयुष्य आहे तर ते आदिवासींच्या उन्नतीसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वाहिलेलं होतं। महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला माहितीचा अधिकार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर महाराष्ट्र माहितीचा अधिकार 2002 या नावाने या कायद्याला ओळखलं जातं। GIF हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर ग्राफिक इंटरचेंज फॉर्मॅट हे GIF चं संक्षिप्त रूप आहे।
सीपीयू म्हणजे काय? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच सीपीयू होय. ब्लूटूथ हे तंत्रज्ञान कोणत्या दळणवळणासाठी वापरतात? तर ब्लूटूथ हे जे तंत्रज्ञान आहे तर हे आरक्त किरण यासाठी वापरले जातं. तर आरक्त किरण म्हणजे नेमकं काय? तर ब्लूटूथ जे तंत्रज्ञान आहे तर ते जवळपास ज्या लहरी ज्या सोडल्या जातात त्यासाठी वापरलं जातं. त्याला आपण लोकल एरिया नेटवर्क वगैरे एका ठराविक अंतरामध्ये जर आपल्याला आंतरजालाची इंटरनेटची जोडणी करायची असेल तर ब्लूटूथ तंत्रज्ञाद्वारे हे आपण काम करू शकतो. 1994 साली ब्लूटूथ या तंत्रज्ञानाचा जो शोध आहे तर तो लागला. राज्य पातळीवरील पशुरोग संशोधन केंद्र कोठे आहे? तर ते पुण्याला आहे. बाजीराव पेशवे दुसरा आहे याच्या दत्तक पुत्राचे नाव काय आहे? तर नानासाहेब पेशवे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राष्ट्रपतीला कळविण्याची जबाबदारी कोणाची असते? तर मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राष्ट्रपतीला कळविण्याची जबाबदारी ही पंतप्रधानाची असते. कारण मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय आहे किंवा मंत्रिमंडळातील जे काही सदस्य आहेत तर त्या सर्वांचा प्रमुख प्रतिनिधी या नात्यानं पंतप्रधानाचं काम आहे कळवण्याचं. भारतात कोणाच्या काळात उदारीकरणाला सुरुवात झाली असे म्हटले जाते? तर भारतामध्ये उदारीकरणाला पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये सुरुवात झाली. परंतु अगदी लिमिटेडमध्ये सुरुवात याला जी आहे तर ती राजीव गांधीच्या काळात झाली होती. परंतु खऱ्या अर्थानं त्याला जो वेग आला तर तो पी व्ही नरसिंहराव यांच्या काळामध्ये त्याला सुरुवात झाली. तर 24 जुलै 1991 LPG-चं जे धोरण आहे तर हे भारताने स्वीकारलं होतं. 73 व 74 घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाच्या डॅश कलमात सुधारणा करण्यात आली. तर कलम 242 73 व 74 घटना दुरुस्तीने सुधारणा करण्यात आली. 73 व 74 जी घटना दुरुस्ती होती तर ही ग्रामीण भागासाठी पंचायत राजमध्ये रिफॉर्म्स घडून आणणे आणि नगरपालिका व महानगरपालिका शहरी क्षेत्रासाठी असतात त्यामध्ये रिफॉर्म्स घडून आणण्यासाठी 73 व 74 घटना दुरुस्ती जी आहे तर ही घडून आणली होती. त्यामधून त्या घटना दुरुस्तीमुळे 242 जी कलम आहे त्यामुळे रिफॉर्म्स करण्यात आल्या होत्या. बेशुद्ध माणसाला शुद्धीवर आणण्याकरिता खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर अमोनिया या वायूचा उपयोग केला जातो. मर्मदृष्टी मूलक सिद्धांत हा डॅश यांचा सिद्धांत म्हणून ओळखला जातो. तर कोपका कोहलर नावाचे एक मानसशास्त्रज्ञ आहेत सायकोलॉजिस्ट त्यांचा हा सिद्धांत आहे. लर्निंग बाय इनसाइट असं आपण त्याला म्हणतो. कोठारी आयोग खालीलपैकी कशासाठी गठीत करण्यात आला होता? तर साधारणतः 1964 दरम्यान हा आयोग गठीत करण्यात आला होता. तर या आयोगाचं जे प्रमुख जी काही ध्येय धोरण होती तर ती होती शिक्षणाच्या समग्र विचाराचे धोरण ठरवणं, गुणवत्ता सुधारण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानातील आव्हाने जी आहेत तर ही पेलणं हे सुद्धा त्याचं काम होतं. आणि 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देणं हे सुद्धा त्यामध्ये अंतर्भूत होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, 2, 3 म्हणजे 4 नंबर हे उत्तर आहे. किमान अध्ययन क्षमता म्हणजेच समताधिष्ठित अभ्यासक्रम यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती? तर डॉक्टर आर्यस दवे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली होती. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 वेळी भारताचे शिक्षण मंत्री कोण होते? के सी पंत. 1968 शैक्षणिक धोरणातील उणीव कोणती होती? तर विशेष जबाबदाऱ्या कोणाच्या आहेत याबद्दल त्यामध्ये उणीव होती. तर त्रिभाषा सूत्राचा जो अवलंब आहे हा 68 धोरणामध्ये होता. क्रीडा व खेळाचा विकास याचा अंतर्भाव होता. मूल्यमापन व परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा घडून आणणे याचा सुद्धा त्या ठिकाणी अंतर्भाव केलेला होता. परंतु विशिष्ट जबाबदाऱ्या कोणाच्या आहे याबद्दल त्यामध्ये स्पष्ट वक्तता दिसून येत नव्हती म्हणून ही त्यामधील एक उणीव आहे.
लहान मुलांचा शैक्षणिक बोजा कमी करण्याचा मार्ग कोणत्या समितीने सुचवला होता? तर प्रोफेसर यशपाल नावाच्या प्राध्यापकाच्या नावावरून येथे नाव पडलेले आहे. प्रोफेसर यशपाल समितीनं साधारण 1991 दरम्यान एज्युकेशन विदाउट बर्डन म्हणजेच शैक्षणिक बोजा जो आहे दप्तराचा हा कमी करणे हा मार्ग सुचवला होता यशपाल समितीने. 1968 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील प्रमुख शिफारस कोणती होती? तर प्रमुख जी शिफारस आहे तर ती होती त्रिभाषा तीन भाषा सूत्राचा अवलंब. त्यानंतर 10-2-3 हा शैक्षणिक आकृतीबंध या धोरणामध्ये मांडला होता. पदवीपूर्व स्तरावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना करणं तर या ठिकाणी हे तीनही पर्याय बरोबर आहेत. ह्या शिफारसी त्याच्यामध्ये होत्या म्हणून पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3. NCETE ची स्थापना केव्हा झाली? तर नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन याची स्थापना झाली ती 21 मे 1973. तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली? 1968. RTE कलम किती अन्वये बालकास शारीरिक किंवा मानसिक त्रास देता येत नाही? तर कलम 17 मध्ये त्याला आपण कोणत्याही प्रकारची पनिशमेंट किंवा ट्रव्हलिंग करू शकत नाही. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस कमिटीची स्थापना केव्हा झाली? तर 1864 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस कमिटीची स्थापना झाली. खालीलपैकी कोणती योजना सर्व शिक्षा अभियानाचे फलित होय? तर सर्व शिक्षा अभियानामुळे आहिल्याबाई होळकर मोफत बस प्रवास योजना ही त्यामधूनच जन्माला आलेली योजना आहे. मोफत गणवेश व पुस्तके हे सुद्धा आहे, पुस्तक पिढी योजना सुद्धा आहे. तर हे त्या सर्व शिक्षा अभियानाचं फलित होय म्हणून वरील सर्व. हंगामी वसतिगृहात प्रवेश -1 शाळाबाह्य विद्यार्थ्यांना दिला जातो. तर 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हा प्रवेश दिला जातो. तारे जमीन पर या चित्रपटातून कोणत्या प्रकारचा विशेष बालकाचा प्रश्न हाताळला गेला आहे? तर यामधून प्रज्ञावंत मुले याचा विषय हाताळण्यात आलेला आहे. शासकीय वसतिगृह ही योजना -1 पासून कार्यान्वित आहे तर 1922 पासून ती कार्यान्वित आहे. -1 उपग्रह दूरशिक्षण व अनौपचारिक शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रक्षेपित केला तर येजुशॅट नावाचा जो उपग्रह आहे तर तो दूरशिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण यासाठी तो प्रक्षेपित केला आणि या उपग्रहाद्वारे ते कार्यक्रम सुद्धा शिक्षणाच्या संदर्भातले प्रकाशित केले जातात. अभ्यासही नको व परीक्षेत नापास ही होणे नको असं हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या मानसिक संघर्षाचं आहे? तर मानसशास्त्रामध्ये काही संरक्षण यंत्रणा आहेत, काही संघर्ष यंत्रणा आहेत. तर त्यापैकी नको नको नावाची जी यंत्रणा आहे, नको नको संघर्ष याचं हे उदाहरण आहे. अभ्यास नको परीक्षेत नापास होणं नको. कोणाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली? तर वसंतराव नाईक समितीच्या अनुसार 1961 जिल्हा परिषद व पंचायत समिती ऍक्ट जो आहे अधिनियम हा स्थापन करण्यात आली त्या कायद्यानुसार. सर्व शिक्षा अभियान या केंद्र पुरस्कृत योजनेत केंद्राचा हिस्सा किती होता? तर तो 60% होता. कितव्या घटना दुरुस्तीनुसार 2002 6-14 वयोगटातील मुला मुलींच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा संमत करण्यात आला? तर 86 घटना दुरुस्ती होती. त्या 86 घटना दुरुस्तीनुसार 6-14 वयोगटातील मुला मुलींच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जो आहे तर तो संमत करण्यात आला. त्यानंतर 2009 सुद्धा RTE संमत करण्यात आला. महाराष्ट्रातील पर्यायी शिक्षणाच्या योजना कोणत्या? तर महाराष्ट्रामध्ये राजीव गांधी संधी शाळा पूर्वी चालवल्या जाते तिच्या मार्फत शिक्षण दिलं जायचं. गामी वसतिगृहातून सुद्धा शिक्षण दिलं जायचं आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यामधून सुद्धा शिक्षणाची योजना जी होती तर ती प्रसारित केली जात होती म्हणून वरील
सर्व। राज्य शासनाने अपंग समावेशित शिक्षण केव्हा हा जो प्रकल्प येतो केव्हा चालू केला, तर 2004 ते 2005 दरम्यान हा सुरू केला। कोणत्या राज्य सरकारने वॉक टू वर्क ऑन वेन्सडे WW अभियान सुरू केलं, तर त्या राज्याचं नाव आहे मेघालय। कोणत्या राज्यात राज्यस्तरीय खेळ महाकुंभचे आयोजन करण्यात आले होते, तर गुजरातमध्ये आयोजन करण्यात आलं होतं। भारतातील पहिला रेल्वे फन झोन कोणत्या स्टेशनवर सुरू करण्यात आला, तर हा विशाखापट्टणम या रेल्वे स्टेशनवर हा जो आहे तर हा सुरू करण्यात आला। कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राबाहेरील खटला कोणत्या प्रकारच्या घटनात्मक उपाययोजनेने आपण सर्वोच्च न्यायालयात टाकू शकतो, तर प्रतिषेध हा जो काही अधिकार आहे तर त्यानुसार आपण ह्या मार्गाने टाकू शकतो। तर परमादेश, मँडामास, अधिकार पृच्छा, क्यू वॉरंट, सर्टी ओरारी, उत्प्रेक्षण हे सगळे संविधानिक एक मार्ग आहेत, त्यापैकी प्रतिषेध हा सुद्धा एक मार्ग आहे। डिजिटल नेशन या पुस्तकाचे लेखक कोण, तर एन चंद्रशेखरन हे त्याचे लेखक आहे। जेव्हा माणूस उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो तेव्हा त्याचं वजन जे आहे तर ते वाढत राहत। तर या ठिकाणी स्मार्ट पीटीचा फुल फॉर्म सांगायचा आहे की बऱ्याच वर्षापूर्वी स्मार्ट पीटीचे ट्रेनिंग चालायचे, तर आपण आपलं उत्तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहावं। स्मार्ट पीटीचा फुल फॉर्म काय आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये स्मार्ट पीटीचा फुल फॉर्म आपण एक्सप्लेन करणार आहोत, आणि ती काय स्मार्ट पीटी नेमकी काय कन्सेप्ट होती याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, CN स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। धन्यवाद।